पिंपरी चिंचवडमध्ये आजकाल कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी पिंपरीमध्ये बूट चोरीची घटना घडली होती. आता शहरातून चक्क टॉयलेट चोरी झाली आहे. विश्वास बसत नाही ना? मग हा रिपोर्ट पहा. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे आणि स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसवण्यात आले. महापालिकेने कात्रज देहू बायपास रोडवर ताथवडे इथे 1.5 लाख रुपयांची 10 मोबाईल टॉयलेट बसवली होती. मात्र चोरट्यांनी चक्कही टॉयलेटची चोरी केली. हिंजवडी पोलीस स्थानकात याबाबत महापालिकेने तक्रार दाखल केली. मोबाईल टॉयलेट साधारण एप्रिल महिन्याच्या 11 तारखेला चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. म्हणून महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक आरोग्य निरीक्षक श्री फल्ले यांनी हिंजवडी पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये बूट चोरी करणारा CCTV मध्ये दिसला होता. आता चोरांनी चक्क 10 मोबाईल टॉयलेटची चोरी केली म्हणून शहरातल्या चोरांना झालंय काय असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.